काय बोलायचं तुला? आज जशानी अशी आतून तर मिळते इच्छा आहे की मी पुण्याला पोहोचेन आणि प्रयत्न पण करतोय. तर माझे भाऊ चाललेले आहेत पुण्याला. हा आपला मोठा भाऊ सुनील जाधव, हा आपला विक्की आणि हा आपला आचारी उर्फ भाऊ उर्फ दिलीप. तर चाललेले आहेत पुण्याला आणि आपल्याला बस गावना झाली. आज संप आहे, काय कळणार झाले. आणि आम्ही आता आलेलो आहोत बरोबर भोगवती. आम्ही आमजरवडे आलतो पण आमजरवड्यावर बसच गावली नाही आपल्याला, म्हणून पुढे आलोय. आपण कधी आलतो? सहा आलतो ना रे, सहा वाजता आलतो आणि वाजलेत आता 8:30. चांगली आता लागलेली आहे आमची ह्यांची आमची की नाही, आम्ही काय घरी जाणार. कटकट भाऊ तर मंडळी आता आमचं ठरलेलं आहे आता कोल्हापूरला जायचं. हिसनी सोडायला आता कोल्हापूरला जायला पाहिजे. मला आता मास्क काढलाय मी, तर बघू आता काय काय होते. गाडी पण गावून आली राव, काय करणार आली. भावाचं भाऊ पहिल्यांदा निघालाय पुण्याला, काय नशीब भावाचं. काय ना पणोती पणोती साला म्हणतो तुम्हाला ओढून धरला याला. म्हणजे बघू आता काय काय होतं. आता जायचं कोल्हापूरला कुठे आणि तिथे बघू काय करायचं रे. कोल्हापूर कुठे भेटणार आहे सीबीआयला यायला पाहिजे. काय राव काय कळणार आले आता. मास्क पण त्रास द्यायला आले. भावाला माझ्या काही परिस्थिती जायला पाहिजे. हा आपला मोठा भाऊ आहे सुनील जाधव. नाही दिसत्यात, थोडं थोडं दिसत्यात, दात तरी दिसत्यात. ए एक काम करू आपण कोल्हापुरात जाऊ, बघू काय आहे. जर काय नसेल तर परत येऊ. कोल्हापुरात परत येत नाही. मंडळी आता पेट्रोल पंपावर पेट्रोल पण नाही आहे. आता बघू काय काय होते. फुटाऱ्याची गाडी गेली ना माहिती का. एकदा लागायला चालू झाली ना 4 वाजता पेट्रोल नाही आणि इथे पंपावर राहतो, पंपावर पेट्रोल नाही. तर आता बघू काय काय होते. सगळीजण म्हणतात की जाव्या कोल्हापूरला, पण कोल्हापुरात पण आता सगळ्या बसेस सगळ्या हे झाल्यात. उद्या काय भरल्यात ना रे सकाळी बुक आहेत ना बसेस. बसेस बुक आहेत. काय कळणं झालं इसनी काय करायचंय. चला घरला जाऊया. मग काय करायचं घरला जायचं. हा पहिल्यांदा निघालाय दलिंदर आणि म्हणतो घरला जायचं. आता काय बोलू का सांगा. अवघड आहे कुठे न्यायचं म्हणजे असंच असतं बघायचं. काय गाड्या गाड्या जायला आल्या तर लिफ्ट कोणी ना आले नु राव. आता हा पण भाऊ माझा जीवन आलेला नाही आणि मी पण आलेला नाही. वाढवू नको रे बाबा पडो बिड आला. पेट्रोल पण गाडीत पेट्रोल पण नाही आहे. आता कोणाला किती फोन लावणार आहे. आता पर्याय नाही म्हणलो. दादा बुक करायला फोन लावा. पैसे नाही. फायनली सगळ्यांनी डिसिजन घेऊन आता चाललेलो होतो आम्ही आता कोल्हापूरला. ह्यांना सोडणार आहोत तिथं. आता पर्याय नाही आहे आणि भावान चांगलाच प्रतिसाद दिला. लाईट पडल्यामुळे दिसलो तरी तुम्हाला आणि दादा व्हाय ते. तर आता बघू हे कळ्यागत करा आले काय कळणार आले मला. आता जाऊ आपण आता कोल्हापूरला. भावाची नवीन गाडी आहे, काय कळणं आले काय करायचं. आता टाकू कुठेतरी पेट्रोल आणि जाऊ. चला आता भेटू आता कोल्हापुरात डायरेक्ट. तर फायनली मित्रांनो आम्ही कोल्हापूर मध्ये पोहोचलेलो आहोत आणि हा रंकाळा स्टँड आहे, बस स्टँड आहे ना रे रंकाळा बस स्थानक. तर आता सध्या त्यांचं काय म्हणते ते संप आहे, त्यामुळे ती काय त्यामुळे मंडळी आता सगळी गडबड येत आहेत आणि आपण पण आता जाऊ. काय विषय झाला रे. ए काय झालं विक्याबद्दल. तो निघालेला रागान निघालेला पण 70 पर्यंत ठरवले. 70 परवडत नाही. तर मंडळी आता निघाल्यात.
ट्रॅव्हल भरपूर आहे. तर म्हणजे आता आपण कोल्हापुरात आहोत आणि आपले भाऊ चाललेले आहेत. हा माझा मोठा भाऊ आहे, हा विक्की आणि मागचा येतो आमच्या आचारी म्हणजेच भाऊ दा आणि आमचा हा उदय. तर आता ही तिघ जण चाललेले आहेत, उदयनी मी यांना घालवा आलतो. तर भाऊ माझा पहिल्यांदा निघालाय पुण्याला रडत रडत. चालू दे, सोयीन राहा, व्यवस्थित राहा आणि काळजी घे. दादा सांभाळून घेला आणि व्यवस्थित राहा. तर मंडळी हा ब्लॉग इथं संपत आहे आणि भेटतो आपण आता नवीनच्या ब्लॉग मध्ये. सध्या आमची शेतात फाटत आहे ईदभर, तर तुम्हाला कळेलच नक्की सांगणार मी आता पुढच्या ब्लॉग मध्ये. आता ट्रॅकिंगला जाणार आहे तेव्हा आपण भेटू. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. Fearless.